मराठी मंत्र्यांच्या आयुष्यामध्ये आपले खूप खुँँग खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबा नमस्कार मराठी मंदन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत शारदीय नवरात्रांमध्ये कन्यापूजनाचे तसेच सवाशुण पूजनाचे खूप महत्व आहे हे पूजन पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी कुठल्याही एका माळेला आपण करू शकतो हे कन्यापूजन कसे करायचे त्याबद्दल आपण आज माहिती पाहूयात त्यासाठी आपण प्रथम पाहूयात याला काय काय तयारी लागते ते चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ त्यासाठी आपण घेतलं आहे त्यासाठी आपण घेतलेत विड्याची पानं सुपारी सुपारी नसेल तर बडीशोपच्या पुड्या हळद कुंकू त्याचबरोबर आपण घेतलेत कुमारिकांना देण्यासाठी टिकल्याची पाकिटं आणि रुमाल याप्रमाणे आपण आपल्या आईची का कोणतीही गोष्ट घेऊ शकतो जी की कुमारिकांना युजफुल होईल कुमारिकांना उपयोगी पडेल यामध्ये मी याबरोबरच कुमारिकांचं पूजन आहे म्हणून फूल देखील घेतलेलं आहे हे पूजन आपण आपल्या ऐच्छिक कितीही मोठ्या प्रमाणात करू शकतो किंवा अगदी शक्य नसेल तर अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे फक्त दूध किंवा पेढा देऊन देखील करू शकतो यामध्ये आज मी नैवेद्यासाठी खीर केलीये आपल्याला जर शक्य असेल तर आपण मुलींना आपण या कुमारिकांना जेवणासाठी बोलू शकतो त्यात खीरपोरीचा नैवेद्य ठेवू शकतो आता सर्वप्रथम मी हे सर्व वाण एकत्र करणार आहे विडा फूल आणि टिकल्याचं पाकीट रुमाल हे सर्व एकत्र टिकल्याचं पाकिट रुमाल हे सर्व एकत्र करून प्रथम घरातल्या देवाला हळद कुंकू लावून देवापुढं ठेवणार आहे त्यानंतर ज्या कुमारिका आल्यात त्यांचं पूजन करणार आहे त्यांना प्रथम हळद कुंकू लावून घेते मी हे कन्यापूजन पूर्णपणे आपल्या इच्छेवर असते त्याला कुठलेही नियम नाहीत तुम्ही कराल तेवढा मोठ्या प्रमाणात करू शकता आणि अगदी शक्य नसेल तर मनाला वाईट न वाटून घेता छोट्याशा प्रमाण देखील करू शकता आता मी कुमारिकांना रुमाल टिकल्याचे पाकीट आणि फूल देते प्रत्येकीला त्याचबरोबर त्यांचे पाया देखील पडते आपल्या इच्छेप्रमाणे आपण एक दोन पाच सात जेवढ्या शक्य असेल तितक्या कुमारिकांना बोलवू शकतो पाचव्या माळेला सहाव्या माळेला सातव्या माळेला आठव्या माळेला नवव्या माळेला या दिवसांपैकी कुठल्याही एका माळे दिला आपण दिवसभरातील कुठल्याही वेळेत हे करू शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी ज्या वेळेत आपल्याला शक्य असेल त्या वेळेत आपण हे कन्यापूजन करू शकतो हे सगळं वाण देऊन झाल्यानंतर मी कुमारिकांना खीर आहे या कुमारिका पूजनानंतर मी एक मी एका कुमाऱ्याचेही पूजन करते त्याला युजफुल असं मी एक पेन दिलंय आणि त्याचंही पूजन करून त्याला फूल दिले अशा पद्धतीने कुमारिका पूजन करू शकतो आपण कुमारिका पूजन करण्यामागे खूप छान अर्थ आहे कुमारिका मुली स्त्रिया या म्हणजेच देवीचं रूप आहे हाच यामागचा उद्देश आहे